उद्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सर्वात मोठा दिवस. शिवसेना आमदार अपात्रतेचा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर निकाल देणार. राष्ट्रवादीबाबतचा निर्णय 30 जानेवारीपर्यंत देण्याचं विधान. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी वर्षा निवासांनी हालचाली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फडणवीसांसह अजितदादांमध्ये बैठक. अपात्रतेच्या निकालाआधी शिंदे नार्वेकरांच्या भेटीवरून बाद. खटल्यात शिंदेच आरोपी असल्यानं आरोपींना भेटणारे न्याय कसा देणार. ठाकरे गटाची कोर्टात धाव. निकाल देण्याच्या आधी नार्वेकर शिंदेना भेटत असल्यास संशय लावा. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची टीका. तर बहुमत असल्यानं आम्हीच जिंकणार. शिंदे गटाचा दावा. निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप. अध्यक्ष असलो तरी इतर कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही का. नार्वेकर ठाकरेंवर संतापले. नवी मुंबईत मनसेचे दोन गट आमनेसामने. महेश जाधव समर्थकांची मनसे कार्यकर्त्यांना मारहाण. मराठी कामगार सेनेची मनसेतून हकलपट्टी झाल्यावर राडा. महाविकास आघाडी बैठकीत जागावाटपाचं सूत्र ठरलं. महाविकास आघाडी ठाकरे गट जास्त जागा लढणार. फक्त 2-3 जागांबाबत अद्याप एकमत नाही. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडी बैठकीत जागावाटपावर सकारात्मक चर्चा. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय. संजय राऊतांची माहिती. आमच्या इतक्या जागा अजित पवार गटाला देता येणार नाही. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमानेंचं विधान. शिंदेप्रमाणे आम्हालाही 22 लोकसभेच्या जागा हव्या. भुजबळांची मागणी. ठाकरे गटाचे मुंबईतील आमदार रवींद्र वायकरांच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात कारवाई. सत्तेत सामील न झाल्यानं सूडबुद्धीनं कारवाया होत असल्याचा विरोधकांचा आरोप. राजकीय अकसापोटी कुणावरही कारवाई नाही. कर नाही त्याला डर कशाला. वायकरांवरच्या छाप्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. काँग्रेस नेते सुनील केदार यांना जामीन मंजूर. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात केदारांना हायकोर्टाचा मोठा दिलासा. साताऱ्यात भाजपकडून लोकसभेसाठी मागणी करणारे माझ्यासाठी प्रयत्न करतात. खासदार उदयनराजे भोसलेंकडून सातारा लोकसभेतून लढण्याचे संकेत. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी समिती बरखास्त करा. जनहित शेतकरी संघटनेचं 8 दिवसांपासून बेमुदत धरणं आंदोलन. मुदत संपल्यानंतरही सदस्य कार्यरत. समितीत भ्रष्टाचार. प्रभाकर देशमुखांचा आरोप. धनगर आरक्षणाबाबतच्या याचिकेवर सुनावणी अपूर्ण. युक्तिवादासाठी हायकोर्टाकडून पुढील तारीख दिली जाणार. अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाला सुवर्णद्वार. सोन्याने मढवलेल्या द्वाराचे दृश्य TV9 मराठीवर. 22 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा. रश्मी शुक्लांनी पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक. सकारात्मक दृष्टीने चार्ज घेते. चांगला प्रतिसाद मिळो अशी अपेक्षा. शुक्लांची प्रतिक्रिया.